आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली प्रस्तुत करता सुफला 15-15-15. पाटील, एवढं ट्रॅक्टर भरून सुफला कुठून आणला? हे तर आपल्या नाक्यावरच्या आरसीएफच्या खत विक्रेत्याकडून आणले. अहो काय सांगताय पाटील, अहो दुकानात आता सुफला मिळतोय कुठं? देशमुख आज कुठे? आरसीएफ नी आता आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांना आता मुबलक प्रमाणात सुफला 15-15-15 उपलब्ध झालेला आहे. म्हणजे आता दुप्पट पीक, दर्जेदार उत्पादन आणि भरपूर फायदा नक्की आहे. सुफला 15-15-15 मुबलक प्रमाणात आणि रास्त दरात उपलब्ध आहे. आरसीएफ सुफला कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. मलयज शीतलाम असं आपल्या भारताबद्दल आपण नेहमी अभिमानाने म्हणतो. याला कारणही तसंच आहे. सकस जमीन, मेहनती कष्टाळू शेतकरी यांच्या श्रमाचा परिपाक म्हणजे आपला हा संपन्न देश. पण आधुनिकीकरणाचा अतिहव्यास, बेसुमार वृक्षतोड, रासायनिक खतांचा वापर ह्या विपरीत गोष्टींच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला. मानव आणि विज्ञान एकमेकांच्या साथीने खंबीरपणे उभे राहिले तर दुष्काळी भागातही नंदनवन फुलू शकतं याचं एक उत्कृष्ट उदाहरण सोलापूर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने बार्शी तालुक्यातील गोरमाळे ह्या गावात प्रत्यक्षात अवतरलंय. 2001 साली आम्हाला एक नवीन व्हरायटी मिळाली, पण त्यावेळेस त्या व्हरायटीबद्दल काही कौतुक किंवा असं कुतूहल नव्हतं. पण एक एक त्याचे गुणधर्म चांगले दिसायला चालू झाले. त्याच्यामध्ये लेट आलेली फळं दिसून आली पहिली, तर कारण बाळानगरमध्ये होती. बाळानगरची फळं पूर्ण संपली, ह्याच्यातलं एकही फळ तयार नव्हतं. त्याच्यानंतर एक 8-10 दिवसानंतर मग एक एक फळ तयार व्हायला चालू झालं. अशा प्रकारचं वेगळं वाटलं म्हणून आम्ही त्याच्याकडं हळूहळू लक्ष द्यायला चालू केलं. अशी माझी 10 वर्षे गेली त्याच्यामध्ये, त्याचे गुणधर्म सगळं पाहण्यासाठी. आणि 2011 साली ती लॉन्च केली. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की ती व्हरायटी आपली लोकल सीताफळ संपल्यानंतर चालू होते आणि त्याच्यामध्ये गर जास्त आहे, बिया कमी आहेत, 15-20 बिया आहेत त्याच्यामध्ये. इतर फळं जर सडनली जे काही जे बदल असतात, हवामानाचे बदल किंवा पाणी पाऊस पडणं असे काही बदल झाले तर त्या इतर व्हरायटीमध्ये तुम्हाला 70-80% क्रॅकिंग होऊ शकतं त्या फळामध्ये. पण या फळामध्ये अजिबात क्रॅकिंग होत नाही. एवढंच नव्हे तर ही फळं झाडावर तयार झाल्यानंतर आपल्याला 15-20 दिवस तशीच ठेवता येतात झाडावरच, आणि काढल्यानंतर 6-7 दिवस पिकत नाहीत. त्याच्यामुळं ह्याची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे. लांबच्या मार्केटला पाठवण्यासाठी ही व्हरायटी खूप चांगली आहे. जुन्या सीताफळाच्या वाणातील दोष अलगदपणे बाजूला करत त्यांनी स्वतः गुणवत्तापूर्ण नवीन वाण विकसित केलंय. तर याच्यामध्ये मिलीबग, थ्रिप्स आणि फळमाशी या 3 गोष्टीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. होतोच असं नाही, पण होऊ शकतो. तर आपण मिलीबगसाठी जैविक औषधाचा उपयोग करू शकतो. त्याच्यामध्ये होर्टिसलेम, लेकाने यासारखी औषधं जर आपण घेतली आणि ते पावसाळ्याच्या दिवसामध्ये ह्युमिडिटी जास्त असते अशा काळात जर घेतली तर त्याचा उपयोग चांगला होतो. ती चांगली वाढतात, बुरशी चांगली वाढते आणि त्याच्यामुळं मिलीबगवर कंट्रोल चांगलं मिळतं. खतं मात्र आपण दोन्ही प्रकारचं केलेलं आहे, जैविक पण केलेलं आहे, सेंद्रिय आणि रासायनिक पण आम्ही वापरतो. तर रासायनिकमध्ये NPK हे मुख्य 3 खतं वापरतो. तर NPKमध्ये मायक्रोन्यूट्रन्स वगैरे आम्हाला देण्याची गरज भासत नाही, कारण आम्ही शेणखतं भरपूर देतो. शेणखतातून जेवढी मायक्रोन्यूट्रन्स मिळतात तेवढीच त्यांना भास होतात. अद्याप आमच्याकडे कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी वगैरे दिसलेली नाही, त्यामुळे आम्ही काय मायक्रोन्यूट्रन्स कुठले घातलेले नाहीत. पण याच्यामध्ये सर्वसाधारण 1 एकरसाठी 200 किलोपर्यंत नत्र आणि
सव्वाशे किलो स्फुरद आणि पालाश एवढं जरी दिलं एक वर्षासाठी एक एकरसाठी तरी बस होते. चांगली गुणवत्ता, जास्त उत्पादन क्षमता आणि चांगला बाजारभाव या कसोट्यांवर सिद्ध होणाऱ्या या NMK1 गोल्डन या वाणाला मुख्य म्हणजे पाणी अतिशय कमी लागतं. खर्च वजा आता 4 ते 5 लाख रुपये सहज मिळू शकतात एकरी, आणि याला पाण्याची फार गरज कमी असते. याला पहिलं 2 वर्ष पाणी गरजेप्रमाणे थोडं दिलं पाहिजे, पण त्याच्यानंतर 2 वर्षाच्यानंतर जानेवारी ते जून पाणी अजिबात द्यायचं नाही. जानेवारी ते जून या काळामध्ये त्याची पूर्ण पानगळ होते आणि त्याला विश्रांती भेटते, डॉर्मन्सी पिरियड म्हणतो आपण. त्याच्यानंतर जूनला ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेसच आपण त्याला भार धरायचा. सध्या आम्ही पुणे, मुंबई, दिल्ली आणि एक्सपोर्ट असं 4 ठिकाणचं मार्केट करतो. या हे फळ दिसायला अतिशय देखणं आहे आणि ह्याचे साईजसुद्धा 1 किलोपर्यंत फळ मोठं होतं आणि मोठ्या फळाला आपल्या इंडियन मार्केटमध्ये खूप चांगले रेट मिळतात. एक्सपोर्टसाठी तसं 300-350 ग्रॅमचंच फळ चालतं, त्यामुळे आम्ही थोडी फळं जास्त ठेवतो आणि 350 ग्रॅमची फळं जास्त घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आमचं एक्सपोर्ट पण जास्त होतं. म्हणतात ना, इच्छा असेल तर मार्ग दिसेल. या उक्तीप्रमाणे आपल्या इतर शेतकरी बांधवांनी देखील या उदाहरणापासून प्रेरणा घेऊन स्वतःचा विकास आता करायलाच हवा. RCF सुफला, कृषी समृद्धीची गुरुकिल्ली. निरोगी जमीन आणि स्वच्छ पाणी यांचं मोल सोन्याहूनही अधिक आहे. शेततळे ज्याचे शेती हमखास पीक मिळे त्यांचे हाती. साप सरडा बेडूक आहेत आपले मित्र, कीड नियंत्रणाचं त्यांच्या हातात सूत्र. ह्या भागाचे प्रायोजक आहेत सुफला 15 15 15.